श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील शेतकरी राजेंद्र बबन गायकवाड यांच्या शेतीतून कोणताही रस्ता नसून माझ्या शेतातून बळजबरी रस्ता करण्यात आला असल्याचे शेतकरी गायकवाड यांनी सांगितले. पाहुयात. मंडलाधिकारी व दोन कर्मचारी पोलीस लोक व तलाटणी मॅडम त्यांनी येऊन सांगितलं की साहेबांनी आम्हाला तुझ्या वावरातून रोड खुला करण्याचा आदेश दिलेला आहे. व मी म्हणलं त्याच्यामध्ये पीक माझ्या वावरातून कोणत्याही प्रकारचा रास्ता नाही आहे. माझ्या वावरात डळडळीत माल आहे. व त्यांनी सांगितलं की तुला तहसीलदार साहेबांनी आम्हाला आदेश दिलेला आहे, त्याचा तू पालन कर, नाही तर तुझ्यावर आम्ही रीतीशीर कारवाई करू. या 11 लोकांनी आणि एवढ्यांनी मिळून माझ्या ऊसाचं आणि साहेबिनीचं नुकसान केलेलं आहे. व पंचनामा बिंचनामा काही केलेला नाही. निपाणी वडगाव ते 344 गटामध्ये तहसीलदार साहेब येऊन स्वतः पंचनामे करून गेले. व माझ्या 44 गटामध्ये ऊसाचं आणि कांद्याचं पीक हे दिसून येत आहे. 63 गटामध्ये गव्हाचं आणि मकाचं पीक आहे. तर त्यांनी इकडचं पीक इकडं टाकलं दाखवलेलं आहे निकालमध्ये. शेतकऱ्यांना खोकड शिव रोड असा रस्ता नकाशामध्ये असूनही बी त्यांनी GCP लावून व ट्रॅक्टर लावून जे पहिले पूर्वी जुने लोकांनी भर टाकलेले ते हावर करून यांनी यांचं क्षेत्र दुप्पट करून तो रस्ता बंद करून इकून रस्ता काढायचा आहे. 11 जण प्रयत्न करीत आहे. याच्यावर रीतीशीर कारवाई करावी. माझ्या शेतातून बळजबरीने रस्ता काढल्यामुळे माझ्या उभ्या असलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून यामध्ये माझी मोठी आर्थिक हानी झाली आहे असंही गायकवाड यांनी सांगितलंय.